नमस्कार लक्षविधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. थेट जातोय डॉक्टर राजू आघमारे यांच्याकडे. डॉक्टर, एका गोष्टीचा खुलासा आपण करा की सीबीआयकडून चौकशीची मागणी करण्यामागच्या राजकीय हेतूच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? नाही, मी पहिल्यांदाच माझ्या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सांगितलं खातेजी की ह्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात बीजेपीकडून करण्यात आला आणि त्याच्यानंतर बिहारच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्या दृष्टीने आम्ही जी मागणी करतोय का तर बाबा हे सरकार बरोबर नाही तर या सरकारमध्ये कोण कोण आहे तर काँग्रेस आहे, शिवसेना आहे, भाजप यामध्ये नितेश कुमारांबरोबर आहे, त्याच्यामुळे आम्हाला इकडे न्याय मिळणार नाही आणि बिहारच्या जनतेबद्दल आणि बिहारच्या सुपुत्राबद्दल आम्हाला किती कळवळ आहे आणि त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी या प्रकारच्या मागण्या केल्या जातात. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात की हे राजकीय हेतूने होत आहे, कायदे प्रत्येकाने मागणी करावी पण कायद्याने जे होणार किंवा जे असेल तेच महाराष्ट्र सरकार प्रोफेशनली अगदी कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे सीआरपीसी प्रमाणे पोलीस. ठीक आहे, अतुल भातखळकरांना पुढचा प्रश्न आहे. पोलीस आणि अतुलजी, या सर्व प्रकरणामध्ये केवळ आणि केवळ राजकीय हेतू बाळगून सीबीआयची मागणी होती आहे हा आक्षेप चर्चेला घेत असताना तुम्ही समाज माध्यमात येणाऱ्या जनमताच्या आधारे आपली भूमिका ठरवली आहे का? तुम्हाला एका अनैसर्गिक मृत्यूचा तपास मार्गी लागावा असं वाटतंय? नाही, मुळामध्ये सुशांत सिंगच्या परिवाराला न्याय मिळणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला या विषयातलं सत्य जे आहे हे सत्य समोर आलं पाहिजे ही माझी पत्र लिहून मागणी करण्यामागची भावना आहे, पहिला मुद्दा. आणि मी याची जी कारणं माननीय अमित शहांना पाठवलेल्या पत्रात दिली आहेत त्यातलं पहिलं कारण असं आहे की आता या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस दोघही करतायत. आता जर का दोघही वेगवेगळ्या निष्कर्षांवर या संदर्भात पोहोचले तर मग न्यायाचं काय होईल, ते कसं सिद्ध होईल, त्यांना सत्य आपल्याला कसं कळेल, हा माझा पहिला मुद्दा आहे. मुंबई पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची चौकशी करायला आणि चौकशी करून कुठल्याही निर्णयावर न येण्याकरता 45 दिवस घेण्याचं कारण काय? इतके दिवस लागण्याचं कारण नव्हतं. पण अतुलजी, पण याच्यामध्ये अनेक, 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. याच्या मी पत्रात हे म्हटलेलं आहे, याच्यात अनेक संशयित गोष्टी आहेत की सीसीटीव्ही फुटेज ते सापडत नाही, त्या ठिकाणी त्याचे अंगरक्षक यांची जबानी घेतली जात नाही आणि आज तर सीपीने हद्द करून टाकली आहे की त्यांनी यातल्या संदर्भातले काही पुरावे जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबई पोलीस प्रोफेशनली या प्रकरणाचा तपास करत नाहीये असं जनतेच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. पण आता मी अतुल भातखळकर त्यानिमित्ताने एक आणखीन महत्वाचा मुद्दा या आत्ताच्या काळानुसार विचारतो. ज्या वेळेला कोरोना सारखा संसर्ग आजूबाजूला जास्त वाढतोय, अर्थव्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत, दुसऱ्या बाजूला एक राम मंदिराचाही मुद्दा जन्माला येत असताना आपल्याला सुशांत सिंगच्या मृत्यूवर इतका वेळ, पैसा, श्रम खर्च करण्याची गरज आहे का? नाही, यात वेळ श्रम पैशाचा मुद्दाच नाहीये. एक मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूची चौकशी करणं हे तुम्हाला घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. आणि तिसरा मुद्दा मी जो राजू वाघमारे सांगताय, आम्हाला राजकारण करायचंय, अहो राजकारण करायचं असतं तर या सुसाईड नंतर 8व्या दिवशी 9व्या दिवशी 10व्या दिवशी आम्ही आरडाओरडा करायला सुरुवात केली असती. 45 दिवसानंतर मुंबई पोलीस कुठल्याच निष्कर्षाला येत नाहीयेत. बीजेपीच्या स्टेटमेंट त्यामुळे आणि त्याच्या आधी पार्थ अजित पवार हे ट्विट करून त्यांच्या पक्षाच्या गृहमंत्र्याकडेच ही मागणी करतायत राजू वाघमारे अधिकृतरित्या म्हणाले ना की पार्थ अजित पवारांना कायदा नसेल माहित. अहो त्यांना कायदा माहित नाही असा मुद्दा नाहीये. त्यांनी पत्र कोणाला दिलंय? त्यांनी पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेलं आहे की तुम्ही हा तपास जो आहे हा तपास सीबीआय कडे हँड ओव्हर करा, कारण मुंबई पोलीस हा तपास करू शकत नाही. हे कोण म्हणताय? एनसीपीचे नेते म्हणतायत आणि अजित पवार यांची सुपुत्र म्हणतायत. हे लक्षात घ्या. हा मुद्दा मी एवढ्या करता म्हणतोय की भारतीय जनता पार्टी यात राजकारण करते असं त्यांना जे म्हणायचंय त्या संदर्भात मी हा मुद्दा म्हणतोय. ठीक आहे, त्यांना असं म्हणायचं
पार्थ अजित पवार हे राजकारण करतायत म्हणून ठीक आहे. राजकारणाच्या दृष्टीत तुमच्या दोघांचे मुद्दे समोर आले आहेत. एक तांत्रिक मुद्दा जो तुम्ही आता कायदेशीररित्या उपस्थित केलात तो घेऊन सुधाकर सुराडकरांकडे जातो. सुराडकर साहेब, मुंबई पोलिसांच्या प्रमुखानं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी उघड केल्या की सुशांत मृत्यूपूर्वी कशा पद्धतीचं वर्तन करत होते आणि त्यांच्याकडे कायदेशीरदृष्ट्या काय काय गोष्टी आहेत. ही वक्तव्य सार्वजनिकरित्या करणं योग्य आहे का ज्या वेळेला तपास एका निर्णायक आणि तितकाच संवेदनशील वळणावर पोहोचलेला आहे. माझं स्पष्ट मत आहे की तपास सुरू असताना सर्व गोष्टी उघड करू नयेत, कारण त्यामुळे तपासात अडथळा येतो आणि तपासाची दिशा बदलू शकते. तर त्यामुळे तपास सुरू असताना, तपास पूर्ण झाल्यावर मग कोर्टात देतो सर्व सर्टिफिकेट सर्वांना माहीत होतं, पण सुरू असताना सर्व गोष्टी उघड करू नये. दुसरी गोष्ट मी अगदी सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्र पोलीस जे करतायत ही चौकशी नसून तपास आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे. याबद्दल वाटेल तेवढे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत. आणि आता माझ्या सर्वांना विनंती अशी राहील की आता सुप्रीम कोर्टापुढे हे सर्व प्रकरण गेलेलंच आहे, तर त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट बघूया. बर. आणि दुसरं तिसरं, बिहार पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो दाखल करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी तो झिरो नंबरनी दाखल करून मुंबई पोलीसकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होतं. समजा तर ठाण्याला काही घटना झाली आणि गुन्हा मुंबईत दाखल झाला तर मुंबईला तो तपास करण्याचा अधिकार नाही. मुंबईने तो झिरो नंबरनी दाखल करून ठाण्याकडे पाठवायला. पण मग सुधाकरजी, इकडेच काय पाणी मुरतंय ते सांगा. म्हणजे बिहारच्या लोकांना किंवा बिहारच्या पोलिसांना कायद्याचं ज्ञान नाही असं तर होणार नाही. ती माणसं पण आयपीएस आहेत, परीक्षा देऊन आयपीएस झालेली आहेत. तिथे त्यांनी झिरो नंबरनी एफआयआर न घेता नुसता एफआयआर आकड्यांनी नोंदवलाच नाही तर तपास सुरू करायला पथक मुंबईमध्ये पाठवलं. मी स्पष्ट आणि जाहीरपणे सांगतो आणि याबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, पोलिसांमध्ये तालावर नाचणारे पोलीसही आहेत, महाराष्ट्रातही आहेत, बिहारमध्येही आहेत, देशात सर्वीकडे आहेत. आणि अगदी सत्याला धरून कायद्याला धरून काम करणारेही पोलीस आहेत, दोन्ही पोलीस आहेत. तर आता हे जनतेनेच पाहावं की कुठले पोलीस ठीक आहे कायद्याला आणि नियमाला. जसं कायदा स्पष्ट आहे, पोलीस करतायत यावर तपास आहे आणि बिहार पोलिसांना तपास करण्याचा याचा अधिकारच नाही, तिथल्या कोर्टांना देखील अधिकार नाही. ठीक आहे, या प्रकरणी अतुल भातखळकरांचं एक मत घेऊयात. अतुलजी 30 सेकंदात कृपया बोला, त्यानंतर मला कन्हैया भेलरी यांना एक प्रश्न विचारायचा आहे. नाही नाही, बिहार पोलिसांनी कुठला एफआयआर घेतलाय, त्याच्या वडिलांनी सुसाईड नंतर ही तक्रार केलेली आहे की रिया चक्रवर्तीने त्यांच्या मुलाच्या पैशांचं मिस अप्रोप्रिएशन केलेलं आहे आणि त्याचे वडील बिहारमध्ये राहतात, त्यामुळे त्यांनी फायनान्शियल मिस अप्रोप्रिएशनची तक्रार केलेली आहे. त्याचा एफआयआर सुद्धा बिहार पोलिसांनी घ्यायचा नाही आणि त्यामुळे त्याच्यामुळे अबेटमेंट ऑफ सुसाईड झाली आहे की नाही हा पुढच्या असा मुद्दा आहे. पण ते बिहारमध्ये राहतात आणि त्यांच्या आत्महत्याच्या तथाकथित आत्महत्याबद्दल तो एफआयआर नाहीच आहे. तपासाबद्दल म्हणतोय, त्याबद्दल म्हणतोय. सुधाकरजी, एक तपशील इथे लक्षात घ्यायला हवा. के सिंग यांची तक्रार ही सुशांतच्या खात्यातल्या रकमेच्या अफरातफरी बद्दल आहे. त्या अफरातफरी बद्दल बिहारचे पोलीस त्यांना सांगू शकतात की नाही? तिथे अफरातफर झाली, जिथे अफरातफर झाली असेल, अफरातफर जर मुंबईला झाली असेल तर बिहार पोलिसांना अधिकार नाही. अफरातफरचा प्रकार जर बिहारमध्ये घडला असेल तर त्यांना अधिकार आहे. अच्छा, अफरातफर जिथे झाली तिथे गुन्हा नोंदवण्याचा अधिकार आहे. कन्हैया वेलरींना पुढचा मुद्दा विचारायचा आहे. कन्हैयाजी, पैसे के मामले में हुई शिकायत को लेकर बहस अब इस मोड़ पर आ चुकी है कि जहां पैसे की अफरातफर हुई यानी पैसा यहां से वहां किया गया, उस मौके की वारदात पर ही कोई मामला दर्ज हो सकता है. क्या बिहार की पुलिस इन तमाम कानूनी पेचीदगियों को ध्यान में नहीं रखती? यही तो हम लोग समझना चाहते हैं. ये भी वही पढ़ाई पढ़े हैं जो वहां की पुलिस पढ़ी है. वकालत भी जो दिल्ली में जो बड़े वकील हैं उधर उस पक्ष में भी बोल रहे हैं, इस पक्ष में बोल रहे हैं, सब लोग एक ही पढ़ाई पढ़े हैं. तो हम सब तो कंफ्यूज हो गए हैं, पूरे भारत से कंफ्यूज है, बिहार और महाराष्ट्र का. मेरा कहना ये है उसमें एक थोड़ा सा कि उनके पिताजी ने जो केस किया है तो वो रिया चक्रवर्ती पर आरोप लगा है कि मानसिक रूप से ब्लैकमेल भी करके
धन के लोभ में उसने प्रताड़ित किया और ये इसीलिए किया। तो रिया पर अभी तो क्विज बनाई नहीं गई है, किसी ने केस उसके खिलाफ तो अभी हुआ नहीं है। तो मुझे लगता है कि प्रेस कॉन्फ्रेंस कर दे अगर निर्दोष है कि नहीं ये झूठ है, मामला खत्म हो जाएगा, क्योंकि न महाराष्ट्र सरकार ने उसका क्विज बनाया है, न बिहार सरकार ने बनाया है। ठीक है, इसमें एक और मामला जरूर उठेगा। आपको लगता है कि ये पूरा का पूरा मामला बिहार चुनौती यानी चुनाव को मद्देनजर रखते हुए आगे बढ़ रहा है, क्योंकि सुशांत सिंह राजपूत है और राजपूत वोटों की अपनी एक जगह है वहां पर। अच्छा ये बताइए हमको कि राजनीतिज्ञ जब राजनीति नहीं करेगा तो झाल बजाएगा, रामचरितमानस का पाठ करेगा? राजनीतिज्ञ है वो, पॉलिटिशियन है वो, तो करेंगे निश्चित तौर से। पॉलिटिक्स भी इन्वॉल्व है, वहां भी इन्वॉल्व है, यहाँ भी इन्वॉल्व है, यहाँ भी इन्वॉल्व है, वहां भी इन्वॉल्व है। राजू वाघमारे याच्यावरचं उत्तर लागेल, राजकारणी राजकारण करणार नाहीत नाहीतर काय करणार, असा एक सवाल कन्हैया भिलरींनी उपस्थित केला। बिहार मध्ये राजकारण चालू आहे हे त्यांनी मान्य केलं, महाराष्ट्रात राजकारण चालू आहे? महाराष्ट्रात बीजेपी करतंय या दृष्टीवरून या स्पष्ट मत मी पहिल्यांदाच सांगितलं। आणि तुम्ही जो मुद्दा बरोबर घेतला की राजपूत वोटिंग ही जी बिहार मध्ये आहे त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय की आम्ही या गोष्टीमध्ये पुढे येतोय आणि त्याच्यासाठी सीबीआयला तपास देण्यात यावा। परत आता भातकळकर साहेब म्हणाले की ती पैशाच्या अपराधापुरीची केस त्यांनी तिथे दाखल केली, पैशाची अपराधापुर जर मुंबईत झाली तर मुंबईचा तपास होणार आणि तिकडे तपास करणार कसा? बरं तो UOW अंडर येतो, इकॉनॉमिक ऑफेन्स, मग इकॉनॉमिक ऑफेन्सचे ऑफिसर जाऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघतात का? आपण काय करतोय बिहार पोलीस कशासाठी करतोय हे त्यांना पण कळतंय। हा एक तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, अतुल भातखळकरांना एकदा विचारू आणि त्यानंतर सुधाकर सुराडकर पण यावर प्रकाश टाकतील। जर आर्थिक अफरातफरीचा मुद्दा असेल तर भातखळकरजी सीसीटीव्ही फुटेज पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट हे सगळं बिहार पोलिसांना का हवंय? त्यांनी बँकेचे तपशील मागावेत। नाही, पहिली मुद्दा हा प्रश्न बिहार पोलिसांना विचारा अगदी, आणि हे प्रश्न जे आहेत ना सगळे हे प्रश्न कधी झाले नसते जर का बिहार पोलीस इकडे आल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी जर का सहकार्य केलं असत तर हे प्रश्न उपस्थित झाले नसते ना। आम्ही असं कधीही म्हटलेलं नाहीये की सुशांत सिंग चा जे काही मृत्यू झाला हा अबेटमेंट सुसाइड झाला आहे असं आमचं म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या प्रकरणाचा अराजकीय तपास झाला पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आलं पाहिजे। आणि या अराजकीय तपासाच्या आड बिहार मधल्या निवडणुकांचं राजकारण नाही हे सगळं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका करायचं काम सगळ्या बाजूने तुम्ही करता। प्रसाद काथेजी शंभर वादा करता बिहारचे राजकारणी याच्यात राजकारण करतायत असं आपण गृहित धरू, महाराष्ट्राचे राजकारणी याच्यात राजकारण करतायत असं गृहित धरू। आता मला एक नागरिक म्हणून एका प्रश्नाचं उत्तर द्या, अशा वेळेला मग काय करावं लागेल? जनतेची मागणी काय असेल आणि जनता काय म्हणेल? जनता हे म्हणेल की याचा तपास तुम्ही प्रीमियर न्यू इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीकडे द्या। आणि जनता हे म्हणते उद्धव ठाकरेंना की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, तुम्हाला काही लपवायचं नाहीये ना, मग काय प्रॉब्लेम आहे? सीबीआयला प्रॉब्लेम काय आहे? आणि तुम्हाला आधार आहे पोलीस म्हणतोय उपस्थित झाला। राजू वाघमारे विचारतायत मोजके नेते म्हणजे जनतेचं मत मानायचं का? नाही, माझं काय, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय। तुम्ही मला प्रश्न विचारलात की बिहार मध्ये राजकारण चालू आहे का, म्हणून मी एक जनतेचा नागरिक प्रतिनिधी म्हणून एक सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही म्हणताय बिहारचे लोक राजकारण करतायत, काही लोक म्हणतात महाराष्ट्राचे लोक राजकारण करतायत, इथले पोलीस करतायत, तिथले पोलीस करतायत, मला इंटरेस्ट कशात आहे? मला इंटरेस्ट सुशांत सिंगच्या मृत्यूच्या मागचं तथ्य हे मला कळलं पाहिजे, एवढाच माझा हेतू आहे। ठीक आहे, तुम्हाला याची इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार। तुम्ही म्हणताय विनंती आहे तुम्ही थोडा पोलिसांना असं म्हणावं, त्यांनी असं म्हणावं
सुधाकर शिराडकर एक सामान्य नागरिक एखाद्या प्रकरणामधील सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल आणि त्या विषयातला तपास अधिकाधिक लवकर व्हावा आणि निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचाव्यात अशी मागणी करत असेल तर त्यानं तो जिथे आहे तिथल्या तपास यंत्रणेवरच पूर्णपणे भरोसा ठेवून हातावर हात ठेवावेत की आणखीन मोठ्या देशपातळीवरच्या केंद्रीय पातळीवरच्या एखाद्या तपास यंत्रणेकडे तपास देण्याची मागणी सामान्य नागरिक म्हणून करता येईल? सामान्य नागरिकांनी आता एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. जिथे मागणी ही हवी आहे की आम्हाला कायद्याचं राज्य हवं आहे, आम्हाला पोलिसांचं राज्य नको आहे आणि राजकारण्यांचंही राज्य अशा पद्धतीची नको. राजकारण्यांनी जे काम आहे जनहिताचंच काम करायला पाहिजे आणि जनहिताकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला पाहिजे तो न्याय पाहिजे. आणि न्याय जेव्हा म्हणतो तेव्हा पोलीस कोर्ट प्रत्येकाने सक्षमपणे काम केलेलं पाहिजे. आता आपण मी सांगतो गुजरातमध्ये एका ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसमधून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींच्या नावाने समन्स काढण्यात आलं होतं हे सर्व जग जाहीर आहे. तर आज गरज आहे आपण सर्व चांगल्या लोकांनी एकत्र येऊन आपली संपूर्ण न्याय व्यवस्था संपूर्ण न्याय. पण एक सामान्य माणूस सुशांत सिंगच्या मृत्यूचं गूढ उकलावं यासाठी प्रयत्न करत असेल किंवा तशी मागणी करत असेल तर त्यांना काय करावं याचं उत्तर नाही सापडत. मुंबईच्या माणसांनी प्रश्न उपस्थित केले तर त्यांना मुंबई पोलीस करतील तितके दिवस हातावर हात ठेवून पोलिसांच्या विश्वासाची वाट पाहायची का? तर तुम्ही मागणी करू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की सर्वसामान्य महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही क्रेडिट द्या, करू द्यावा. पोलिसांचा तपास झाल्यानंतर संपूर्ण तपासाची कागदपत्रांची आपत्ती करू शकतो. सामान्य माणूसही मांडू शकतो. डर कसली? ठीक आहे, इथे इतर सर्व मान्यवरांच्या कडून ही वारंवार मागणी होती आहे की सीबीआयला द्यावं. काही जण असं म्हणतायत की सीबीआयला देण्याची गरज नाही, ज्या तपास यंत्रणा ते करतायत त्यांना ते करू द्यावं. एक पटकन प्रश्न घेऊयात कन्हैया वेलरी यांच्यासाठी. कन्हैयाजी, जाते जाते एक बहुत छोटा सवाल छोटा जवाब आपसे चाहेंगे. इस पूरे प्रकरण में अगर जांच सीबीआई के पास नहीं गई तो आने वाले दिनों में बिहार की तरफ से क्या रिएक्शन आ सकता है और क्या महाराष्ट्र में जो जाँच चल रही है उस पूरी जाँच को उसी तरीके से स्वीकारा जाएगा जैसे कि अब तक उसे चलते देखा गया है? देखिए, ये सीबीआई को जांच नहीं जाएगी और यह चुनाव में बिहार के एक मुद्दा बनेगा मुझे जो लगता है. और क्योंकि अगर मुद्दा बनेगा तो जिस जात के सुशांत सिंह राजपूत रहे हैं वह जात जो है चुनाव में बड़ा उसका वोट बहुत ज्यादा तो नहीं है लेकिन बड़ा अग्रेसिव होकर के वोटिंग वो करते हैं तो मुझे जो लगता है ये होगा. जी, बहुत बहुत शुक्रिया आपका इस बहस में शामिल होने के लिए. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. देशातल्या एका महत्त्वाच्या राज्यात बिहार आणि महाराष्ट्र ही दोन्ही देशातली महत्त्वाची राज्य आहेत, तिथे एका तपासाच्या निमित्तानं सुरू झालेलं हे वादळ राजकारणाच्या वेगवेगळ्या वळणांवरून पुढे सरकत आहे. दिवंगत असलेल्या व्यक्तीचा वापर राजकारणासाठी होण्याचं हे भविष्यातलं उत्तम उदाहरण ठरू नये ही किमान अपेक्षा. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.